फक्त शंका घेऊ नका, माणसं शंकेत मरतात, तर घरच्या घरी इलाज करा. जे काही निसर्गात वनस्पती आहेत, आपल्या इथं खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपल्या इथं सगळ्या वनस्पती मिळतात नॅचरल. आज बघायला गेलं तर बाहेरच्या देशातले लोक हिथं येतात, हिथं अभ्यास करतात. बाहेरच्या देशातनं औषध तयार करायला सगळ्यात जास्त रॉ मटेरियल आपल्या देशातून जातंय आणि आम्ही तिकडलं मागवून खातो. द्राक्षाचा पण उपयोग करू शकतो, द्राक्ष सुद्धा खूप उपयोग आहे, खूप उपयोग द्राक्षाचा उपयोग आहे. तुमच्या इथं पिकणारं अजून काय आहे? द्राक्ष सोडून डाळिंब आहे. डाळिंब रक्तातले दोष काढण्यासाठी डाळिंब्यासारखं दुसरा फळ कुठलं नाही. बघा, माता भगिनींना जरा जास्त उपयोग होतो याचा. पचनाची क्रिया जर सुधारवायची असेल तर द्राक्षासारखं दुसरं काही नाही बरं का. तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित ठेवायची असेल तर द्राक्ष. आपण सगळं चावून खायला पाहिजे, ज्यूस करून पिता कामा नये. जे फारच आजारी आहेत त्यांनी ज्यूस प्यावा, मी नाही म्हणत नाही, पण शक्यतो करून चावून खावा, कुठलंही असू दे. डाळिंब वगैरे बघा, हिमोग्लोबिन कमी आहे, मासिक पाळीमध्ये त्रास आहे, ब्लडिंग होत नाही किंवा झालं तर थांबत नाही, ह्या ज्या तक्रारी आहेत ना डाळिंबामुळे कंट्रोलमध्ये येतात. लहान मुलांना तर देतच जावा तुम्ही. आपल्याला पण द्राक्ष वगैरे फार महत्वाचे आहेत, सगळ्यांनाच तशी द्राक्ष. पचनक्रिया वगैरे खूप चांगली राहू शकते. तुम्हाला जर अपचनाचा त्रास झाला तर तुम्ही थोडी द्राक्ष खायची. बघा, पचायला लागते सगळं व्यवस्थित. कधी जर प्रवासात चक्कर आली, प्रवासात तुम्हाला अपचन झालं, प्रवासात समजा पित्त वाढलं, द्राक्ष खायचं कमी येतंय लगेच. फक्त एक 2 तासानंतर 2 नंबरला जायला लागतंय. एकदा जाऊन आलं की ओके, करून बघा ह्या गोष्टी. मी सांगतो ना, हे प्रत्येक गोष्टीवरचा अभ्यास आहे म्हणून बोलतो मी. आणि हे मला माहिती आहे, तुमच्या इथं पिकून तुम्हाला का माहीत नाही. फक्त आरोग्यासाठी उपयोग काय होऊ शकतो हे बघा. आणि प्रत्येक गोष्ट चवीनं खा, खायचं म्हणून खाऊ नका. भूक लागली तरच जेवा, भूक नाही लागली तर जीवू नका, मी म्हणतोय. नाहीतर कसं आहे, वेळ झाली, चला 7 वाजले, आता सांगितलंय 7 वाजता जेवायला. भूक नसली तरी त्यावेळी जाऊन खायचं का उपयोग नाही, त्याचं विष तयार होते आणि मग हे पोट वाढायला लागतं. सांगत होतो हाडांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते शरीराला आळोखे पिळोखे पडणे. किती लोक आळोखे पिळोखे देतात सांगा. यातना भोगल्या पाहिजेत आपण रोज सकाळी, म्हणजे दिवसभर ओके होते. हे पोट असं फिरवलं पाहिजे, नाहीतर काय खरं नाही. एवढं वाढत चाललंय, पोटाचंच वजन जास्त. वजन किती आहे? 110 किलो. पाय बघितले तर एवढे, हात बघितले तर एवढे, आणि वजन कशाचं? पोटाचं. शरीरावर सगळ्यात जास्त वजन कशाचं असतंय माहिती आहे का तुम्हाला? आज पोटाचं. खरं तर डोक्याचं असायला पाहिजे. बघा, डोकं ह्या साईडला गेलं की आपण ह्या बाजूला कलतो, ह्या बाजूला गेलं की इकडं. हे वजन असायला पाहिजे, वजनदार राहिलं पाहिजे, मान तेवढी घट्ट असायला पाहिजे. आज काय ते तुमच्याकडे असतात की नसतात मला माहीत नाही, पण ते गवळणी करतात माहिती आहे, त्याच्यावर कसं ते डोकं ठेवलेलं असते, तसं आज मुलांचं डोकं ठेवल्यासारखं वाटतंय. मान एवढी एवढीच. आज मावा गुटखा खाणारी मुलं, आज दारू पिणारी, बिअर पिणारी मुलं आज किती आहेत. आज शाळेपासून सुरुवात आहे बिअर प्याला आणि दारू प्याला मुलांची. आज मावा गुटखा खाणारी मुलं आहेत, त्यांना फक्त समजून घ्या, तरच आपली पुढची पिढी आपण चांगली घडवू शकतो. वनस्पतींचा उपयोग समजून घ्या. आज यूट्यूबवरती बरेच माझे इलाज आहेत, ते समजून घ्या. आज मी वनस्पतींची पण माहिती टाकायला लागलोय, कोणती वनस्पती कशावरती चालते. त्याच्यासाठी बघायसाठी 1 रुपयासुद्धा खर्च नाही तुम्हाला, फुकटचं नेट वापरायला मिळतं, त्याच्यात तुम्ही ते बघू शकता. तेवढं बघा आणि ते इलाज घरच्या घरी करा. आयुष्यात कधी तुम्ही आजारी पडणार नाही. प्रत्येक सीतापळीचं पान आहे, आज शुगरसाठी सीतापळीचं पान वापरू शकतो, पेरूचं पान वापरू शकतो, आवळ्याचं पान वापरू शकतो, जांभळाचं पान वापरू शकतो, जांभळाच्या बियांची पावडर वापरू शकतो. कशा पद्धतीने ते सांगितलं जात, त्याच्यात मी सगळं सांगितलेलं. शुगरसाठी, बीपीसाठी, बीपी खरं सांगायचं तर लावलेली सवय, दुसरं काही नाही. म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाप्रमाणे सवय लागलेली आहे आज आपल्याला. बीपीची गोळी नाही घेतली तर मला अटॅक आला तर काय करू, मर की त्याची आईला, कशाला खायचं. नाहीतर कुठे 200 वर्ष जगणार आहेस गोळ्या खाऊन. औषध खाऊन कोण 200 वर्ष जगलाय का? एक तरी दाखवा. न खाता जगलेले 100 वर्ष मी दाखवतो तुम्हाला. पूर्वीची लोक औषध पाणी खायचे नाहीत बघा, 100 वर्ष जगायचे, घरचे इलाज करायचे, खाणं पिणं दणदणीत असायचं. आज आपल्याकडे व्यायाम कमी पडलाय, मैदानं नाहीत, मैदानी खेळ खेळले पाहिजेत. आमच्या इथं फुटबॉल खेळतात पण ती मोबाईलवरती, इकडं तिकडं मारतंय, तिकडं इकडं पडत. कशाला छातीत कप होतोय, पित्त वाढत चाललंय. आज पित्ताचा त्रास वाढत चाललाय, त्याच्यामुळे दम्याचा त्रास वाढत चाललाय, संधिवात वाढत चाललाय. पित्तामुळे ह्या गोष्टी वाढतात. आज पित्ताचा त्रास कमी झाला तर गुडघेदुखी, कंबरदुखी ऑटोमॅटिक कमी येते. पित्ताचा त्रास जर घालवायचा असेल तुम्हाला तर साधे साधे इलाज करू शकतो. कारल्याची भाजी खात चला, शेवग्याची भाजी खात चला. तुम्हाला सांगतो, कारल्याची हे प्यायचं, रस प्यायचा आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं आणि उलटी काढायची. महिन्यातून एकदा करा तुम्ही, वर्षातून 12 वेळा. तुम्हाला कुठल्याही प्रकारे पित्ताचा त्रास होणार नाही, कधी चक्कर येणार नाही. बऱ्याच लोकांना बघा झोपेत चक्कर येते,
बरेच लोक असं बोलता बोलता असं डुलतात असं करतात, तर हे कुठला आजार नाही, हे पित्तामुळे होतंय, नाहीतर रात्रीची झोपेत चक्कर येते. बरेच लोक म्हणतात मला फीट येते रात्रीची, हे चुकीचं आहे सगळं. खरं तर रात्रीची फीट येते, मग शुद्धीत कसा येतोस? कांद्याचा वापर केला पाहिजे, लसणाचा वापर केला पाहिजे आहारामध्ये, लसूण खाल्ला पाहिजे. खरं तर लसूण पाकळी खायचं आणि प्राणायाम करायचं, बीपीचा त्रास निघून जातोय, पित्ताचा त्रास निघून जातोय. पेरूचं पान खाल्ल्यानंतर सुद्धा पित्ताचा त्रास कमी होऊन जातोय. करून बघा, ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. रोज किमान किमान 3 किलोमीटर चाला, पोट कमी करा. रात्रीचं 7 नंतर जेवायचंच नाही. माणसं 7 नंतर जेवायला चालू करतात. सत्य आहे, कोण कोण शिंकलं गैरसमज आहे बरं का, असं काय नसतं. पण हे म्हणायची आता कशी चाल पडली आपल्याकडे बघा, की शिंकलं की लगेच बघा सत्य आहे म्हणतो की नाही आपण. तर हे ते कारण ऐकण्यापेक्षा हे ऐकून आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो ना. पित्ताचा त्रास कमी करा, बघा ऑटोमॅटिक सगळे आजार कमी होतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात. केसांच्यासाठी सांगू का, संत्री तुम्ही खाताना इकडे मिळतात का संत्री वगैरे, हां, त्याची साल काय करता तुम्ही, टाकून देता की नाही, हां. तर काय करायचं, रात्री ती साल भिजत ठेवायची पाण्यात, सकाळी उठल्यानंतर ते पाणी उकळवायचं सालीचं, ते थोडंसं घट्ट करायचं, आणि ते घट्ट झाले ना आपल्या केसांना लावायचं छानस. घट्ट झाले संत्र्याचं ना सालीचं ते लावायचं व्यवस्थित. चेहऱ्याला लावलं तरी चालतंय, केसांना लावलं तरी चालतंय, हां. हे करून बघा, केस लांब सडक सिल्की व्हायला लागतील, त्या दिवसापासून केस गळती पण थांबायला लागेल. संत्र्याचा उपयोग फार चांगला होतो. आपण केळी एखादी खराब झाली काय करतो, आपण घरात केळी आणल्या खायला, एखादी समजा काळी झाली खराब झाली काय करतो, हल्ल्या औषध फवारणीमुळे सगळीच काळी होतात घ्या, पण तरी सुद्धा त्यातून जर खराब झाली तर आपण काय करतो, टाकून देतो. टाकून देऊ नका, त्याचा उपयोग सुद्धा तुम्ही तुमच्या साबणासारखा करू शकता. बघा, एक केळ जर खराब झालं ना, दोघा तिघांचं त्यात होऊन जाते. तुम्ही केळीच्या सालीनं किंवा केळीच्या त्या हे असतं ना, आत काय म्हणतात त्याला तुमच्या इकडे, गर, तर घराने काय करायचं, मऊ झालं ते घोटायचं चांगलं व्यवस्थित, साल पण घोटून घ्यात्यात, आणि ते घ्यायचं आणि त्यांना मसाज करायचं, 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटात आंघोळ करायची, कुठल्याही प्रकारचा स्किन प्रॉब्लेम राहणार नाही. करून बघा, तुम्हाला गोरं दिसायचंय करून बघा, ह्या गोष्टी होऊ शकतात. केसांसाठी सांगितलेलं, गोरं दिसांसाठी सांगितलेलं आहे, दातांसाठी सांगतो. दात दुखत असेल लवंग धरा दाढेखाली, बघा तुम्हाला किती चांगला अनुभव येतोय, लगेच दाट दुखाय थांबते. पिरूचं पान रोज एक चावून खावा, मी म्हणतोय आठवड्यातनं 2 वेळा चावून खावा, मुखशुद्धी होईलच, परत तुमचे दात पण मजबूत होतील. हे जरा बंद करा. बरेच लोक खातात ना, त्यांना कॅन्सर व्हायला लागल्यात, नंतर इथनं होल पडलं की मग चूळ भरायला इकंड उघडायची गरज नाही, इकंड ऑटोमॅटिक जाते. ते त्या सिगारेटच्या पाकेटवरती दाखवलेलं असतात बघा फोटो, ते घेऊन सुद्धा लोक कसं काय ओढतात, कुणाच्या बघून धाडस होत नाही बघायचं. त्याच्याकडे प्रत्यक्षात बघायचं असेल तर या माझ्याकडे, अन्न पाणी 2 दिवस जेवणार सुद्धा नाहीत तुम्ही ते जर बघितलं तर. आणि रोज नाहीच म्हटलं तर 90 पेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे असतात माझ्याकडे. 90 पेक्षा जास्त लोक कॅन्सरचे येतात, किडनी फेलचे येतात. कमीत कमी तुम्हाला सांगू का, पुण्याच्या ठिकाणी जर बघितलं तर पुण्याला 110 ॲव्हरेज आहे रोजचं. 110 लोक किडनी फेलवाले येतात आणि 90 लोक कॅन्सरवाले येतात. म्हणजे कुठं चाललंय हे, कुठं चाललंय खरंच. हे फार वाईट परिस्थिती आहे आणि हे बदलायला पाहिजे. आज लहान लहान मुलांना सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेला आहे. रडायला इथं बघायला लागलो ना, नको वाटतं अक्षरशः, नको वाटतं खरंच. आणि ते कुठेतरी थांबावं, आणि त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपला ऑर्गॅनिक खाणं. ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे. किती आपण हे करतो, विचार करण्यापलीकडे आहे. लहान्या मुलांची किडनी फेल, पोटात आहे बाळ, 8 महिन्याचं बाळ पोटात आहे, बाईला 8वा महिना चालवायनी डॉक्टर सांगतात की त्याच्या किडन्या फेल गेल्यात, काय करायचं त्या बाईनं. आणि बाहेर आल्याबरोबर ऑपरेशन चालूच, लगेच त्याला जे सुरू होतंय ते काही खरं नाही. मग ते नसलेलं परवडतंय, बाळ मेलेलं परवडतंय. वाईट वाटेल बरोबर आहे, आईला वडिलांना बाळ मेलं म्हटलं तर जरा वाईट वाटेल, पण काय करणार आहे, सगळ्यांचंच झडते. हे होऊ नये असं वाटत असेल तर खरंच घरच्या घरी इलाज करा, आणि घरच्या घरी तुम्ही ऑर्गॅनिक खायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. खरंच सांगतो, आता खोकू नका, मी काय हसवलेलं नाही. खोकल्यावरचं पाहिजे आहे का, तुळशीचा एक चमचा रस काढायचा, त्याच्यात थोडासा कापूर घालायचा आणि तो प्यायचा, आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं, बघा खोकला कमी होतोय. कडक कडक पाणी घ्यायचं एक तांब्यावर, त्यानं फक्त गुळण्या करायच्या, गडगड 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 करायचं, पूर्ण आतपर्यंत न्यायचं, तुंकून टाकायचं,
पूर्ण आतपर्यंत न्यायचं, थुंकून टाकायचं. एक तांब्यावर पाणी संपायच्या अगोदर खोकला गायब. नाही झालं ना, तुम्ही सांगाल ते मी ऐकायचं. करून बघा या गोष्टी. आता सांगितले खोकल्यावरचं का हसवायला पाहिजे परत.